मुलांचे वैशिष्ट्य समझण्याची गरज। मुलांचे वैशिष्ट्य मला माझ्या संशोधनामधून समजलेलं सगळे वैशिष्ट्य मी ए टू झेड मध्ये अरेंज केलेलं आहे। या सगळे गोष्टी मी मराठीमध्ये सांगणार आहे। नमस्ते, मी प्राध्यापिका विशाला पट्टणम। मागच्या 40 वर्षामध्ये बालकांवर संशोधन करत असताना मला जे वैशिष्ट्य बालकांच्या प्रकाशपणे जाणवलं ते सगळे वैशिष्ट्य मी इंग्रजीच्या 26 लेटर्समध्ये समावेश केलेला आहे। ABCD 26 अक्षर आहे, ABCD, त्याचा उपयोग करून ते बालकांचं सर्व वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये समावेश करून आपल्याला सांगणार आहे। हे वैशिष्ट्ये बालकांच्या एकदा पालकांना, त्यांच्या बहिणी भाऊंडांना, त्यांच्या सांभाळणारे आजी आजोबांना, त्यांना शिकवणारे शिक्षकांना, पूर्व प्राथमिक शालाची प्राथमिक शालाची शिक्षकांना एकदा समजलं हे बालपणामध्ये ते मुलांना घडवण्यामध्ये, त्यांना शिकवण्यामध्ये, त्यांना चांगलं शिक्षण देण्यामध्ये त्यांना खूप मदत होणार आहे। एकदा त्यांचं वैशिष्ट्य समजलं आपल्याला माहीत असते त्यांचा गरज पण कसं आहे, त्यांच्या व्हॅल्यूज काय आहे, त्यांच्या आवडणारे गोष्टी काय आहे आणि त्याप्रमाणे आपण त्यांना कसं मार्गदर्शन कसं करायचं आहे हे समजणार आहे। इंग्रजीच्या अल्फाबेट्समध्ये 26 आहे, त्याचा उपयोग करून मी त्यांचे वैशिष्ट्य ते ॲडजस्ट केलेलं आहे। ए फॉर लाईक दॅट। आता बघूया, ए म्हणजे इकडे अपीलिंग, गोड असणार मुलं, अडोरेबल, मोहक, ॲनालिटिकल, विश्लेषणात्मक दृष्टिकोन असणारे। हे मुलं गोड आणि मोहक काबर असतात, त्यांचा इनोसेंट चेहरा, त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांचं वागणूक पण खूप प्रेमळ आणि खूप इनोसेंट मायालू असतात मुलं, आणि दुसऱ्यांवर जास्त अवलंबन होतात आणि त्यांचं भरपूर कॅपॅसिटीज कमी असल्यामुळे त्यांना मोठ्या लोकांवर अवलंबन असतात। हे सगळ्या गोष्टीमुळे मुलं आपल्याला खूप आवडतात आणि ते मोहक पण असतात। विश्लेषणात्मक दृष्टिकोन, प्रत्येक गोष्टी जे पाहतात ते ऐकतात, त्यांना विश्लेषण करून पाहण्याची क्षमता अत्यंत असते। हे विश्लेषणात्मक दृष्टिकोनाची एक उदाहरण देते। एकदा मी बालवाडी मुलांसोबत गप्पा करत होते। रवी म्हणून एक मुलगा वारंवार आजार पडत होता, म्हणून तो शाळेला व्यवस्थित जात नव्हता। मग दुसरा मुलगा, त्याचे मित्र शेखर म्हटला, विशाला मॅडम, आमच्या शाळेमध्ये आहे ना रवी वारंवार शाळा बुडवतो। पटकन त्या वर्गामध्ये असलेला राणी ते मुलगी म्हटलं, विशाला मॅडम, शाळा कसं बुडते, रवी शाळेला येत नाही ना, म्हणून रवी बुडणार, त्याला शिक्षण येत नाही आहे बरोबर, त्याच्या आयुष्यात तोच बुडणार, शिक्षण नाही चांगलं नाही आले तर। दुसरा वेळा, दुसरा प्रसंग मी सांगते। एकदा मी त्यांना बालवाडी मुलांसोबत स्क्रेपर किचनमध्ये जे जे गोष्टी वापरते ते दाखवत होतं, आणि तसंच त्याच्यामध्ये स्क्रूड्रायव्हर पण, स्पान हे सगळे होतं, स्कूटरसाठी रिपेअर करण्यासाठी काय काय साधन लागतं, टूल्स। मग पटकन मी स्क्रूड्रायव्हर म्हणून स्क्रूड्रायव्हर दाखवत असताना एक मुलगा मला विचारते, विशाला मॅडम, कार ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर, ट्रेन ड्रायव्हर सगळे माणूस दिसतात ना, मग तुम्ही हे स्क्रूड्रायव्हर म्हणतात, हे स्क्रूचे ड्रायव्हर कुठे दिसत नाही ना वर्गामध्ये,
मग त्याला मी सांगितलं हे स्क्रूला ड्राईव्ह करणार आहे, फिरवणार आहे, हे छोटं टूल आहे. मग ते साधन दाखवून त्यांना एक्सप्लेन केलेलं आहे. अल्फाबेट बी, मुलं बाइंडर्स, बफर्स आणि बोल्ड असतात. बाइंडर्स म्हणजे मुलांमुळे कुटुंबामध्ये लोक जुडतात. त्यांच्यामध्ये काय भांडण झालं असेल तर पण, काही मिसअंडरस्टँडिंग्स झालं असेल तर पण, ते मुलांच्या संगोपनामध्ये सगळं निमग्न झालं असल्याने ते सगळे लोक जुडत जातात. म्हणून मुलांना मी बाइंडर्स म्हणते. बफर्स, धक्का प्रतिबंधक व्यवस्था करणारे. मुलं एकदा घरामध्ये असताना कुटुंबामध्ये काही कॉन्फ्लिक्ट्स, भांडण झालं, दुःखाचे प्रसंग आला, मुलांना पाहून ते दुःख आपोआप ते घेरून घेतात आणि सगळे चांगलं वागतात मुलांच्या समोर, मुलांना दुःख होऊ नये, मुलांना त्रास होऊ नये म्हणून. मुलं एकदा कुटुंबामध्ये असले तर त्यांच्या प्रेझन्समुळे मोठे लोक, आई बाबा असो, इतर कुटुंबाच्या सदस्य असो, भांडण कमी करतात आणि त्यांच्यामध्ये एक दुसऱ्यांना पण त्रास कमी देतात. ते मुलांना आवडत नाही, मुलांना त्रास होते म्हणून. म्हणून मुलं बफरसारखं एक कुटुंबामध्ये उपयोग होतात. बोल्ड, दीटपणा, मुलांना दीटपणा असतं म्हणून ते मोकळेपणाने त्यांच्या मनाची, मनामध्ये असलेला भावना असो, त्यांना आवडणारे असो, नाही आवडणारे गोष्टी अगदी मोकळेपणाने सांगतात. ते समजून घेऊन पालक आणि शिक्षक त्यांना मार्गदर्शन करायचं असते. सी फॉर क्रिएटिव्हिटी अँड क्युरियासिटी. मुलांना क्युरियासिटी अँड क्रिएटिव्हिटी भरपूर असते. क्युरियासिटी म्हणजे उत्सुकता. प्रत्येक गोष्टी असं का बरं होते, असं का बरं होत नाही, ह्याला असं का बरं म्हणायचं, असं भरपूर प्रश्न विचारतात. हे प्रश्नाच्या अचूक उत्तर देणं आणि त्याच्या वयाप्रमाणे ते प्रसंगाचं अनुकरण घेऊनच आपल्याला त्यांना उत्तर द्यायचं असतं. सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता. मुलांना खूप क्रिएटिव्ह, सर्जनशीलताची क्षमता भरपूर असते. म्हणून त्यांना योग्य वेळे, योग्य फ्रीडम, त्यांना मनमोकळं मनाने त्यांना जे जे गोष्टी तयार करायचे असते, त्याचे लागणारे साहित्य आणि थोडं त्यांना मार्गदर्शन लागत असेल तर ते मार्गदर्शन त्यांना देणं आणि त्यांना प्रोत्साहन करणं आणि स्पेशली त्यांना फ्रीडम करणं आणि ते काम करत असताना, काही बनवत असताना आपण जास्त त्यांना डिस्टर्ब करायचं नसते. मग तेव्हा आपल्याला मुलांच्या सुंदर क्रिएटिव्हिटी पाहायला मिळते. ते क्रिएटिव्हिटी त्यांच्या खेळण्यामध्ये, त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या गाणं, गोष्टी ते सांगत असताना पण आपल्याला दिसते. इवन नाटकमध्ये पण मुलं आपला क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता दाखवतात. तेव्हा आपल्याला आवर्जून कौतुक करायचं असते, म्हणजे त्यांच्या सृजनशीलता अजून वृद्धिंगत होते. जीवनामध्ये सृजनशीलता खूप महत्त्वाचं आहे. जे बालकांमध्ये सृजनशीलता जास्त असते त्यांना त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचा प्रश्न निर्माण झाले तर त्याचं उत्तर अगदी सोप्या रीतीने शोधतात आणि ते प्रश्नाला सोडवायला प्रयत्न करतात, घाबरत नाही. डी, डिवोटेड, निष्ठपणा असते. डेव्हलपमेंट खूप वेगाने होत असते. मुलांचा विकास, सर्वांगीण विकास अगदी झपाटाने होत असते. म्हणून अत्यंत काळजी घ्यायची असते बालपणामध्ये. डिमांड फॉर चेंज, मुलांना बदल हवे असते, भरपूर बदल. त्यांच्या जेवणाचं असो, त्यांच्या कपडाचं असो, त्यांच्या दिनचर्यामध्ये, त्यांच्या खेळण्यामध्ये, त्यांच्या खेळणी जे जे आपण देत असते, गोष्टीचे पुस्तक असो, नवीन नवीन गोष्टी त्यांना पाहिजे असतं. म्हणून त्यांच्या जेवणामध्ये प्रत्येक वेळा घरामध्ये जे अवेलेबल असतात सामान, तेच इन्ग्रेडियंट्स थोडं बदल करून
नवीन नवीन रेसिपीज देना, नवीन नवीन चव पदार्थ दिले तर मुलांना आवडत असते. सो डी फॉर डेव्हलपमेंट फास्ट असतं, डिमांड करतात त्यांना चेंज, बदल हवे असते. लहान असेल तर पण त्यांना बदल पाहिजे असते. म्हणून दरवेळेला आपल्याला पाहायचं त्यांच्या रुटीनमध्ये नवीन नवीन गोष्टी, चांगल्या गोष्टी घडते का त्याचं काळजी घेणं. आणि डिवोटेड, निष्ठपणा, जे माणसाकडे डिवोशन असतात ते मन लावून कोणत्याही कृती करतात, कोणत्याही गोष्टी शिकत असतात. ह्या वैशिष्ट्याचे आपण लक्ष घेऊन त्याचा जास्त उपयोग करून घ्यायचं. मुलांना मार्गदर्शन करताना, त्यांना शिकवत असताना, प्रशिक्षण देत असताना मुलांच्या हे डिवोशन, निष्ठपणाची आपण जास्त जास्त फायदा घ्यायचा असतो. ई, एनर्जेटिक, उत्साही, एक्सपेक्ट रेस्पेक्ट, आदरच्या अपेक्षा ठेवतात. आपल्याला मुलांना आदर करायचं असतं. रेस्पेक्ट, दे एक्सपेक्ट रेस्पेक्ट. इको देअर एक्सपिरियन्सेस, त्यांच्या जीवनामध्ये जे जे अनुभव येते आपण जसं बोलतात ते सगळ्यांच्या प्रतिध्वनी त्यांच्या वागणूकमध्ये आपल्याला दिसते. अनदर ई, ईगो सेंट्रिक टॉक, स्वकेंद्रित गप्पा जास्त करतात. म्हणून हे सगळ्या गोष्टीचं आपण मुलांना मार्गदर्शन करताना, घडवत असताना हे स्वकेंद्रित गप्पाकडे पण आपल्याला लक्ष दिले तर मुलांना काय आवडते, त्यांच्या भावना काय आहे, ते कोणत्या कोणत्या गोष्टीला महत्त्व देतं, हे सगळे गोष्टी आपल्याला मुलांना समजून घेण्याची उपयोग होते. मुलं खूप एनर्जेटिक असतात, उत्साही असतात, म्हणून त्यांना घडवत असताना कुटुंबाच्या सदस्य असो, शाळामध्ये शिक्षक असो, आपलं पण आरोग्य, आपण चांगलं जीवन, आपण पण चांगलं उत्साही असेल तरच मुलांना पण मजा येते आपल्यासोबत काम करणं, आपल्यासोबत शिकण्यामध्ये. म्हणून मुलांच्या उत्साहपणा जेवढं असते आपल्याला त्याच्यापेक्षा थोडं जास्त असले तरच त्यांना आपण हँडल करू शकते. म्हणून आपण पण चांगलं जेवणं आणि आपण पण चांगलं आरोग्य जपवणं खूप महत्त्वाचं असतं. सो ई फॉर एनर्जेटिक, दे आर ईगोसेंट्रिक टॉक असते, स्वकेंद्रित गप्पा भरपूर करतात, एक्सपेक्ट रेस्पेक्ट, आदराची भावना ठेवतात, हे खूप महत्त्वाचं आहे. आदर म्हणजे आपल्याला नुसतं मॉर्निंग गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, झोपत असताना गुड नाईट हेच नव्हे, त्याच्यासोबत मुलं कधीही काही रिक्वेस्ट केला, कधी काय चांगला आयडियाज दिला, चांगला सजेशन्स दिले तर त्याचं कौतुक करून त्याच्या सजेशनला आपण घरामध्ये वापरणं आणि बाजारामध्ये पण शॉपिंग करत असताना असो, कुठेही आपण प्रवास करत असताना मुलं काही आयडियाज दिला ते चांगलं असेल तर इमिडिएटली आपल्याला ते स्वीकारायचं असते आणि मुलांचं पण कौतुक करायचं असते. मग त्या मुलांना कुटुंबामध्ये, शाळेमध्ये एक रेस्पेक्ट मिळाल्यानंतर अजून त्यांच्या जबाबदारी पण ते वाढवतात. म्हणून रेस्पेक्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून छोटे गोष्टीकडे पण मुलं गप्पा मारत असताना आपल्याला लक्षपूर्वक ऐकायचं असते, त्याच्यामध्ये चांगलं सजेशन्स, चांगलं व्ह्यूज एक्सप्रेस केले तर त्याचं कौतुक पण करायचं आणि ते अवलंबन पण जीवनामध्ये आपण करायचं असतं. एफ म्हणजे फास्ट रिकवर्स आणि फ्लेक्सिबल, लवचिक, त्यांच्या दृष्टी एककडे असले तर अटेन्शन ते दुसऱ्यांकडे आपण लवकर आणू शकते बिकॉज दे आर फ्लेक्सिबल. म्हणून मुलं कधीही काही गोष्टीसाठी जिद्दी केले तर त्यांना ते गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे लवकर आपण त्यांचे अटेन्शन आणू शकते. मुलं लवकर बरं होतात. म्हणून जेव्हा मुलं आजार पडतात पटकन त्यांना चांगलं जेवणाची, त्यांचं ते आरोग्याची तक्रार जी असतं त्याचं सूट होणारे जेवण आणि लवकरात लवकर त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाऊन त्यांचं मेडिकल केअर पण व्यवस्थित दिले तर लवकर रिकवर होतात. तसंच काही कुटुंबामध्ये काही आपत्तीमध्ये कोणाचा ॲक्सिडेंट झाला, वारला, ते घरचे सदस्य असो, त्यांचे पालक असो,
त्यांच्या पेट ॲनिमल्स असो मुलं पटकन त्याच्यामधून रिकवर पण होतात. म्हणून मुलांच्या हे स्वभावाकडे आपण लक्ष द्यायचं. जसं जेवढं मोठ्यांना त्रास होते तेवढ्यापेक्षा मुलं लवकर कोपअप होतात, त्यांना पण त्रास होते, लवकर कोपअप होऊन रिकवर होतात, फास्ट रिकवर होतात. म्हणून त्याच्याकडे पण आपल्याला लक्ष ठेवायचं मुलांना घडवत असताना. वारंवार ते वाईट गोष्टी त्यांच्या समोर सांगायचं गरज नसतात. जी फॉर जीनियस, अलौकिक बुद्धिमत्ता असते मुलांना. दे आर जेनाईन, खरं असतात, ऑथेंटिक असतात, म्हणून त्यांना घडवणं खूप इझी आहे. जे बोलतात जे करतात मनामध्ये पण तेच असते, बिकॉज ते खूप खरं असतात मुलं. जे माणूस खरं असतात त्यांना समजून घेणं खूप इझी होते आणि त्यांचं बुद्धिमत्ता पण खूप असतं. म्हणून मुलांना शिकवत असताना व्यवस्थित शिकवणं, शास्त्रोक्त दृष्टिकोनमध्ये त्यांना चुका गोष्टी आपल्याला शिकवायचंच नाही. आपल्याला माहीत नसेल तर पण आपण आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्मार्टफोनमध्ये सगळी गोष्टी उपलब्ध आहे, ते शिकून व्यवस्थित शिकवणं. मुलं लहान आहे त्यांना काही माहीत नाही म्हणून त्याच्याकडे नजरअंदाज करायचं नाही. सो जी फॉर जीनियस आणि ते जेनाईन असतात, खरं असतात, म्हणून मुलांना चांगल्या गोष्टी व्यवस्थितरीते शिकवणं, त्यांना प्रशिक्षण देणं व्यवस्थितपणाने, ते शिक्षणाचं असो कुटुंबाचं जीवनाचं कौशल्य असो. आणि ते खरं असल्यामुळे जेव्हा जेव्हा ते त्यांच्या भावना व्यक्त करतात आपल्याला त्याच्याकडे पण लक्ष देणं आणि ते समजून घेऊन ते गोष्टी त्यांना जे करायचं असेल तर ते करणं, समजून घेऊन मार्गदर्शन करायचं असेल तर ते करणं महत्त्वाचं आहे. जी झालेलं आहे आता. एच इज हायली ससेप्टेबल, मुलं अति कोमल असतात. म्हणून त्यांना संगोपन करत असताना, घडवत असताना त्यांच्या जेवणाकडे, त्यांच्या आरोग्याकडे, त्यांच्या कपडाकडे, त्यांच्या वापरणारे साहित्याची स्वच्छताकडे, त्यांच्या खोलीकडे, इवन शाळामध्ये पण त्यांच्या वर्गाच्या स्वच्छता हे खूप महत्त्वाचं असतं. मुलं लवकर आजार पडतात जेव्हा हवामानमध्ये बदल आला, पटकन ते मुलं आधी त्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होते, त्यांच्या बॉडी रिॲक्ट होते आणि मुलं लवकर आजारी पण पडतात. म्हणून त्यांच्या आरोग्याकडे, जेवणाकडे आणि स्वच्छताकडे अति महत्त्व देण्याची गरज असते. दुसरा याच आहे ऑनेस्ट, मुलं खूप प्रामाणिक असतात. म्हणून कधीकधी त्यांच्याकडून काही चुका झाला ते मोकळेपणाने, बिकॉज ते ऑनेस्ट असल्यामुळे ते लपवत नाही आहे, प्रामाणिकपणाने ते व्यक्त करतात. तेव्हा आपल्याला समजून घ्यायचं असते, त्यांना पनिशमेंट नाही द्यायचं. म्हणजे मुलं शिकतात ऑनेस्ट प्रामाणिक असले तर आपण खरं बोलणार, प्रामाणिक असल्यामुळे मन खरं बोलल्यानंतर आपण समजून घेणार, वॉर्निंग देऊ शकतात, त्यांना मोठं नुकसान होते असं पनिशमेंट्स दिलं, मग मुलांना खूप वाईट वाटतं, मी का बरं त्यांना खरं सांगितलेलं आहे. म्हणून जेव्हा जेव्हा मुलं चुका करतात, जेव्हा जेव्हा प्रामाणिकपणे ते कबूल करतात, ते सांगतात, तेव्हा आपल्याला समजून घ्यायचं आणि फक्त सिरियसली त्यांना वॉर्निंग द्यायचं असतं. आय इनक्विझिटिव्ह, जिज्ञासू आणि इमिटेटर्स, अनुकरण करणारे. त्यांच्या जिज्ञासू वृत्तीमुळे, ते कॅरेक्टरिस्टिकमुळे मुलं वारंवार भरपूर प्रश्न विचारतात. कधीकधी पालक शिक्षक पण थकून जातात त्यांना उत्तर देण्यामध्ये. आपण ना थकतं त्यांना सांगायचं, मी नंतर सांगणार, आता मला कामं आहे. त्यांचं मन दुखवायचंच नाही. कधीकधी काही प्रश्न एवढं अवघड असतं, आपल्याला कसं त्याला उत्तर द्यायचं माहीत नसतं. मग आपण त्यांना नंतर विचार करून त्यांना व्यवस्थित ते त्यांच्या वयाप्रमाणे, ते प्रसंगाप्रमाणे त्यांना उत्तर देऊन त्यांच्या जिज्ञासूच्या ते हंगरला आपल्याला सॅटिस्फाय करायचं असतं. मुलं हे जिज्ञासू वृत्तीमुळे वारंवार प्रश्न विचारतात. ते प्रश्नाची उत्तर व्यवस्थित त्यांच्या वयाप्रमाणे आणि त्यांच्या
प्रसंगापने ते जे प्रसंग मद विचाता ते प्रसंगाच अनुकरण करून त्याच सूटिंग टू दॅट प्रसंग आपल्याला उत्तर द्यायचं असते. काही काही प्रश्नाची उत्तरच माहीत नसतात पालकांना शिक्षकांना, असं पण प्रसंगी येते. तेव्हा मुलांना सांगायचं मला माहीत नाही आहे, मी माहिती करून घेऊन सांगते. मग तेव्हा नंतर ते आय टीचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांना ते माहिती देऊ शकते. काय काय प्रसंग असं असतं आपल्याला ते दखच होते, ते असं का बरं विचारलं. खूपदा मुलं विचारतात जे माणसाचे पोट मोठं असते ते का बरं बालाला जन्म देत नाही आहे. आई का बरं जेव्हा आईचे पोट मोठं होते तेव्हा ते त्याच्या पोटातून बाल येतात. मग हे प्रसंगामध्ये आपल्याला त्यांना गर्भाशय, आजकाल स्मार्टफोनमध्ये गर्भ पूर्ण आपल्याला सांगायची गरज नाही, फक्त हे गर्भाशय एक बॅग असतं, हे गर्भाशय युटरस, ते युटरस गर्भाशयामध्ये गर्भ वाढत असते. हे गर्भाशय पुरुषांमध्ये नसते म्हणून सांगणं नाही, त्यांना इन्सल्ट नाही करायचं, त्यांना रागवायचंच नाही आहे असं प्रश्न मूर्खासारखा विचारू नकोस. म्हणून प्रत्येक प्रश्नाला समजून घेऊन व्यवस्थित सायंटिफिक रीतीने त्यांना माहिती पुरवणं महत्त्वाचं असते. कुटुंब सदस्यांचं आणि शिक्षकांचं हे मोठं जबाबदारी असतं. मुलं अनुकरण करणारे इमिटेटर्स, म्हणून आपण जेव्हा जेव्हा बालकांसमोर असतं कोणत्याही वयोगटाचं असं मुलांच्या समोर आपण जेव्हा असते आपण व्यवस्थित वागणे, व्यवस्थित बोलणे, आपण व्यवस्थित जेवणे, आपलं पूर्ण संस्कार व्यवस्थित ठेवले तर मुलं आपोआप आपलं अनुकरण करून ते चांगले संस्कार ते घेतात आपल्याकडून. तसंच शाळामध्ये पण शिक्षक विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा ठेवतात ते सगळे गोष्टी आधी ते करायचं असते, त्यांच्याकडे ते डेव्हलप करून घ्यायचं असतं. आणि तसंच ते मुलं पण टीचरचं इमिटेट करतात, अनुकरण करतात. सो वी हॅव टू बी केअरफुल. मुलांना घडवत असताना जेव्हा जेव्हा मुलं आपला सभोवती वातावरणामध्ये ते फिरत असतात, राहत असतात, बोलत असतात, आपल्याला अत्यंत काळजी घेऊन घ्यायचं आहे. नाहीतर आपण चुकाची गोष्टी बोलले, चुकाचे शब्द वापरला, मुलं ते अनुकरण करतात. आपण तेव्हा करेक्ट करायला गेलं तुम्ही पण आई तुम्ही म्हटलं होतं ना, पापा तुम्ही म्हटलं होतं ना, नाहीतर मॅडम सर तुम्ही पण असं केलं होतं ना, मी पण तसंच केलेलं आहे, त्याच्यामध्ये चुका कसं आहे असं पण मुलं बोलू शकतात. म्हणून आपण काळजी घ्यायचं. सो आई फॉर दे आर इमिटेटर्स अँड दे ऑल्सो हॅव इन्क्विझिटिवनेस, उत्सुकता भरपूर असते. जे फॉर जॉयफुल आणि जोक्स पण मुलांना आवडत असतं, मोठ्याच लोकांना नाही आहे, मुलांना पण आवडणारे छोट्या छोट्या इंटेलिजंट जोक्स पण सांगणं. आणि मुलांना जेव्हा आपण चांगल्या गोष्टी शिकवत असते खूप सिरियसली नाही शिकवायचं, त्याच्यामध्ये जॉयफुल लर्निंग बोलणं खूप सोपी आहे. आणि ते घडवणं शाळामध्ये शिकवत असताना जॉयफुल लर्निंग घडवणं, घरामध्ये मुलांना शिकवत असताना जॉयफुल लर्निंग देणं ते खूप अवघड आहे. म्हणून त्याचं लागणारे साहित्य असो आणि आपण जे टीचिंग टेक्निक वापरते, काम करण्याची टेक्निक वापरते, ते व्यवस्थित वापरून मुलांना आनंददायी वातावरणामध्ये शिकवणं. आनंददायी वातावरणामध्ये शिकवले तर ते लवकर शिकतात, त्यांना लवकर समजते, समजलेल्या गोष्टी पण त्यांचं आयुष्यभर टिकून जाते बिकॉज ते व्यवस्थित शिकतात. म्हणून के आहे काइंड हार्टेड, दयाळू. जसं डिमांड करतात तरी पण मुलं दयाळू पण आहे. म्हणून जे जे गोष्टी आपण करू शकत नाही आहे, जे जे गोष्टीकडे मुलांच्या मदत लागते, त्यांचं सॅक्रिफाईस लागते, ते मुलांना आपण व्यवस्थित एक्सप्लेन केलं, त्यांना समजून सांगितलं, मुलं अगदी आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त आपल्याला समजून घेऊन ते कोऑपरेट करतात. काय काय गोष्टी आणू शकत नसेल तर पण ते समजून घेऊन त्यांच्या इच्छा गिवअप करतात. म्हणून मुलं खूप काइंड हार्टेड आहे, दयाळू आहे.
एल लॉयल निष्ठावंत, दूसरा एल लर्न इफेक्टिवली प्रभावीपणे शिकतात. हे दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाचे आहे. निष्ठावंत मुलं कोणाला लॉयल असतात, जे लोक त्यांना समजून घेतात, चांगला मदत करतात, त्यांच्यासोबत खेळतात, त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना वारंवार मदत करतात, ते लोकांच्या ते लॉयल असतात, निष्ठावंत असतात. म्हणून आईबाबाच्या शिक्षकांचं मुलं ऐकायचं असेल तर आपण त्यांना व्यवस्थित समजून घेणं आणि त्यांच्या भावनाला ना दुखवता त्यांना समजून घेऊन त्यांना समजून सांगून त्यांना व्यवस्थित एक्सप्लेन करून समजवून त्यांना आपण काम करून घ्यायचं असतं. एकदा त्यांचं निष्ठावंत आपलं लॉयल्टी पालकांना लॉयल असेल तर मुलं शिक्षकांना लॉयल असेल तर मग आपल्याला त्यांना घडवणं अगदी सोपी जाते. बिकॉज लॉयल असल्यामुळे आपण जे सांगते मुलं ते बरोबर करतात, आपण नसताना असो असताना असो. तसंच शाळामध्ये पण मुलं वागतात. म्हणून हे लॉयल्टी, एल फॉर लॉयल्टी, निष्ठावंत, निष्ठावंत होण्यासाठी आपण त्यांना समजून घेणं, त्यांना वारंवार त्यांच्या मनाप्रमाणे व्यवस्थित गोष्टी करून घेणं खूप महत्त्वाचं असतं.